मी तर किती खोटे बोललो, तुम्ही तर फेसबुक लाईव्हच केले, तुम्ही बांधावर जायच्या गोष्टी केल्या, काहीच केलं नाही. मला आदित्य ठाकरे यांचं काही उत्तर द्यायचं नाही आहे, ते आमचे प्रवक्ते येतील उत्तर. खडसे साहेबांना पुष्कळ अभ्यास आहे या विषयाचा. त्यांनी सुद्धा केवळ राजकारणाकरता असं बोलू नये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी का भी बहुत बड़ा योगदान, रुस समय के शिवसैनिक जो थे उनका भी योगदान बहुत बड़ा रहा है, इस बारे में कोई भी उसको नकारा जा नहीं सकता. त्यांनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडली, पण पक्षाची भूमिका मी सांगितली आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसैनिक असतील, किंवा देशातल्या अनेक राज्यातनं आलेले अलग अलग पक्षाचे लोक होते, पण एकच विचार होता की राम जन्मभूमीचं त्या ठिकाणी आंदोलन होतं, राम श्रीरामाचं मंदिर व्हावं, अयोध्येमध्ये आज 500 वर्षानंतर मंदिर होत आहे, हे सर्वांना आनंदाची बाब आहे. आणि म्हणून मी शिवसैनिक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जर विषय आला तर हेच सांगेल की एक मोठा भाग, एक मोठा सहभाग, एक मोठा विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा यामध्ये होता. सर ये हिंदी में बताइए क्या किस तरह से ये समिती बनवली असते. संजय राऊत साहेबांचे उत्तर काही आम्ही आता देणार नाही. संजय राऊत साहेबांच्या भारतीय जनता पार्टीचा आमचा काही एजेंडा नाही त्यांना उत्तर देण्याचा, माझाही एजेंडा नाही आहे. जे काय बोलले त्याच्यावर आमचे 9 प्रवक्ते आहेत, आमचे 9 प्रवक्ते बोलतील. आदित्य ठाकरे म्हणताय, त्याकडे कसं बघताय? अरे तुम्ही तर किती खोटे बोलले हो, तुम्ही तर फेसबुक लाईव्हच केले, तुम्ही बांधावर जायच्या गोष्टी केल्या, काहीच केलं नाही. मला आदित्य ठाकरे यांचं काही उत्तर द्यायचं नाही आहे, ते आमचे प्रवक्ते येतील उत्तर. पण एकनाथ शिंदे देवेंद्रजी काल दोघंही, मी स्वतः बागलांमध्ये बांधावर होतो. शेवटी आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून, शेवटी एक आपल्याला सॅम्पल करावं लागतं, सॅम्पल सर्वे घ्यावा लागतो. काय तर मुख्यमंत्री 12,000 हेक्टर जमिनीत जाणार आहे का? सॅम्पल सर्वे करेल की बाबा सॅम्पल काय झाला आहे. आणि जे अत्यंत वाईट आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जातात, आणि त्या वाईटातनं सर्वात जास्त कसं नुकसान झालं ते उचलतात, आणि ते ठरवतात की राज्यांनी काय मदत केली पाहिजे. मला वाटतं काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे गेले आहेत ते राज्याच्या हिताकरता गेले, शेतकऱ्याच्या हिताकरता गेले. मी त्यांचं अभिनंदन करतो. ते बांधावर गेले आणि त्यांनी सॅम्पल सर्वे उचलले आणि त्या ठिकाणी सॅम्पलवरनं आता त्याच्यातनं ते निर्णय घेतील. आणि मागे निर्णय घेतला, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तुम्ही जर माहिती अधिकारात टाकलं, कुणी तुम्ही माहिती अधिकारात विचारा की महाविकास आघाडीचे किती कोटी रुपये या सरकारने दिले नुकसान भरपाईचे. नवीन सरकार आल्यानंतर NDRFच्या नियमाच्या डबल किमती दिल्या, डबल नुकसान भरपाई दिली, दुप्पट दिली. आणि मला विश्वास आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय घेतला तर 3 महिन्यात जे नुकसान झालं त्याच्याकरता पैसे अलॉट केले. आत्ता नुकसान झालं तर पुन्हा कॅबिनेट येईल. मला वाटतं देवेंद्रजी एकनाथजी साऱ्या प्रायोरिटी बाजूला सोडतील, साऱ्या प्रायोरिटी बाजूला करतील, पण शेतकऱ्याला मागतं रळवणार नाही. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे, ते रळवणार नाही. ते दोघंही प्रगल्भ नेते आहेत, शेतकऱ्याचे हितचिंतक आहेत, या राज्यामध्ये त्यांना शेतकऱ्याचं हित समजतं. आणि म्हणून मला वाटतं की चांगला निर्णय देवेंद्रजी एकनाथजी करतील. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा हा निवडणूक आयोगाने रद्द केला, काय म्हणाल सर? मला वाटतं निवडणूक आयोगाचे जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर प्रत्येक पक्षाला पाळावे लागतात. वेगवेगळे पॅरामीटर राष्ट्रीय दर्जा मिळण्याकरता आहे, जसं मतदान आहे, पक्षाची नोंदणी आहे. तसे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा महाराष्ट्राची कधी 100च्या वर गेला नाही आहे, 100 विधानसभेच्या वर काही निवडून आले नाही आहे. आणि मतदाराची टक्केवारी जर निवडणूक आयोगाच्या नियमात बसली नसेल तर मला वाटतं राष्ट्रपती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जे काही राष्ट्रीय पक्ष मान्यता गेली पुन्हा त्याला प्रयत्न करावे लागतील, पुन्हा त्यांना मतदान मिळवावं लागेल, पुन्हा त्यांना आपली टक्केवारी वाढवावं लागेल. एखाद वेळी त्यांची मान्यता गेली याचा अर्थ असा नाही की पुन्हा त्यांनी आपला पक्ष वाढवला तर मान्यता मिळणार नाही. तर मला वाटतं की प्रत्येक पक्षाचं असं असतं. आता आपणी बघा, आपणी त्यांचे 2 राज्य स्वबळावर आणि त्यांनी तेवढी टक्केवारी मिळवली असेल म्हणून ते आले त्या टक्केवारीमध्ये. तर मला वाटतं आता पवारसाहेब पुन्हा एकदा त्यांचा पक्ष वाढवण्याकरता भूमिका घेतली तर पुढे काय होईल. एकनाथ खडसेंनी मात्र या पाठीमागे राजकारणही असू शकतं असं विधान केलं? नाही, खडसे साहेबांनी असा त्यांच्यासारखे प्रगल्भ नेते, अनुभवी नेते ज्यांना अभ्यास आहे, खडसे साहेबांना निवडणूक नियमाचा अभ्यास आहे, खडसे साहेबांना पुष्कळ अभ्यास आहे या विषयाचा. त्यांनी सुद्धा केवळ राजकारणाकरता असं बोलू नये. मी खडसे साहेबांनी केलेल्या विधानाशी सहमत नाही. खडसे साहेबांनी हा विचार केला पाहिजे की निवडणूक नियमात काय आहे,
त्यांनाच ते माहिती आहे, पण ते राजकारण राजकीय बोलले आहेत. मला वाटतं पवारसाहेब यांना जर विचारलं ते सांगतील आपल्याला की आम्ही कमी पडलो आहे किंवा टक्केवारी कमी पडली आहे. टक्केवारी वाढवली तर पुन्हा राष्ट्रीय पक्ष होईल. पण भाजपाला काही राज्यात फायदा होईल याचा? नाही, आम्हाला फायद्याचं चिंता नाही आहे, आम्हाला नुकसानाची चिंता नाही आहे. आम्ही आपला पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे. आम्ही आपल्या पक्षाला 51% कसं होईल, शिवसेना भाजप एकत्रपणे कसा 51% जाऊ याचा विचार आम्ही करतो आहे. देखिए चंद्रकांत दादाजीने जो कहा है कि उन्होंने जो भूमिका रखी है राम जन्मभूमि के आंदोलन के बारे में शिवसेना को लेकर खासकर, तो मैं स्पष्ट करना चाहता हूँ कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी और शिवसैनिक जो थे वो समय बाळासाहेब ठाकरे जी के साथ उनका एक बहुत बड़ा रोल राम जन्मभूमि आंदोलन का लेकर था. और ये केवल अकेला महाराष्ट्र नहीं था, तो पूरे देश से लोग आए थे, अलग अलग पार्टियों में थे. मैं समझता हूँ कि अलग अलग पार्टी के लोग एक ही विचारधारा से आए थे कि श्री राम जन्मभूमि के आंदोलन में आंदोलन सक्सेस हो और प्रभु रामचंद्र भगवान का मंदिर वहाँ बने अयोध्या में, या रामलला है वही विराजमान हो. यही भूमिका समूचे देश की थी, अनेक पार्टियों के अनेक कार्यकर्ताओं की थी कि प्रभु रामचंद्र जी का मंदिर बनना चाहिए. इसलिए शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी का भी बहुत बड़ा योगदान और उस समय के शिवसैनिक जो थे उनका भी योगदान बहुत बड़ा रहा है, इस बारे में कोई भी उसको नकारा जा नहीं सकता.